नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात केवळ एकच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठा दिलासा मिळालाय। गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 693 झाली आहे। तर आतापर्यंत 528 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांचा कोरोनाने बळी गेलाय। राधानगरी तालुक्यातील राशिवडे ते हसूळ दरम्यान असणाऱ्या कुंभारावा परिसरामध्ये अज्ञात हिंस प्राण्याच्या हल्ल्यात विलास शिवाजी जोंग यांच्या बगळ्यातील 10 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर सुमारे 35 अधिक मेंढ्या भयभीत होऊन कळपातून गायब झाल्या। हा हल्ला बिबट्याने केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। या घटनेनंतर मेंढपाळांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करत या परिसरात अज्ञात प्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले। वारंवार रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा करणाऱ्या मनोरुग्णाबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात येत असलेल्या तक्रारीमुळे अस्वस्थ झालेल्या पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने या मनोरुग्णाला काठीनं बेदम मारहाण केली आहे। हा रुग्ण मारहाणीत गंभीर जखमी झालाय। याबाबतची तक्रार बजरंग दलाचे तालुका उपाध्यक्ष महेश पूर्वी यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। मात्र संबंधित मनोरुग्ण गायब असून त्याचा थांगपत्ता लागत नसल्यानं एकच खळबळ उडाली आहे। इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील साजणी इथल्या नवमहाराष्ट्र सुतगिरणीजवळ हा मनोरुग्ण गेले 2 दिवस सातत्यानं रस्त्यावर येत होता। आपण आज कोकण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपल्याला दूरध्वनी आलाय। गुरुवारी चक्रीवादळासंदर्भात तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली असल्यानं आपण तातडीनं मुंबईला रवाना होत आहोत। उद्याच्या बैठकीत आपण कोकणात जे काही पाहिले अनुभवले ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दापोली इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। यामुळे या बैठकीकडे सर्व कोकणवासियांचं लक्ष लागू नये। सांगली जिल्ह्यात आज दुपारपर्यंत 7 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले। यात मणदूर येथील 4 तर कुंडल, वांगी आणि मांगले येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे। यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 189 वर पोहोचली आहे। मात्र आतापर्यंत 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित 78 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। कडेगाव तालुक्यातील देवराष्टे इथल्या जयसिंग जमदाडे यांच्या खुनातील संशयित आरोपी लक्ष्मण निवृत्ती मुंढे याला चिंचणी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी मुढे याला मृत जमदाडे याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असण्याचा संशय होता। यामुळे रागाच्या भरात मुढे यानं जमदाडे याची हत्या केली। तेव्हापासून मुढे फरारी होता। अखेर पोलिसांनी शिरगाव येथून शिवारातून मुढे याला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी अधिक तपास चिंचणी वांगी पोलीस करतायत। सोलापूर शहरात आज बुधवारी 42 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 3 जणांचा मृत्यू झालाय। तर उपचार घेऊन बरे झाल्यानं 49 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे। आज 362 जणांचे अहवाल प्राप्त झाले, त्यातील 42 पॉझिटिव्ह तर 320 अहवाल निगेटिव्ह आले। यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1310 झाली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं ट्रूनॅट मशीनद्वारे कोरोना विषाणूची चाचणी घेतली जाणार आहे। या केंद्रात ICMR ची मान्यता नुकतीच मिळाली असल्याची माहिती महापालिकेच्या दारशा प्रसूती केंद्रातील डॉक्टर मंजुरी कुलकर्णी यांनी दिली आहे। या मशीनच्या सहाय्यानं दररोज 25 चाचण्या करण्याची क्षमता असल्याचं त्या म्हणाल्या। या मशीनद्वारे चाचणीचा अहवाल 1 तासात उपलब्ध होतो। सध्या सोलापूर शहरात 3 प्रयोगशाळेत चाचणी होते, आणखी 2 प्रयोगशाळांना मान्यता मिळणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। काल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। यामध्ये कराड तालुक्यात 12, वाई तालुक्यात 3, सातारा तालुक्यात 3, जावली तालुक्यात 1, फलटण तालुक्यात 1 असे एकूण 20 जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोद गडीकर यांनी दिली आहे। तर आज 18 जण कोरोनामुक्त झालेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले। यामधील एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या पर्यावरण विभागाच्या नावात बदल करण्यात आलाय। पर्यावरण विभागाच्या नावात बदल करून ते आता पर्यावरणीय व वातावरणीय विभाग असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयास मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज होती, त्यानुसार ही मान्यता आता मिळाली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे। 3 ऑगस्ट पासून 1 आठवड्याकरता हे अधिवेशन मुंबई इथं विधानभवनात होणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 22 जूनला सुरू होणारं अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात कोरोनाचं संकट असल्यानं हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलंय। यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवलाय। राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्यानं सध्या वाद सुरू आहे। यातच राज्यपालांनी परीक्षा घेण्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं। यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता
उत्तर देताना पवार यांनी भारतातील नामांकित विद्यापीठं तसंच जगातलं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलाय. देशात जर खासगी विद्यापीठं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत असतील तर शासनानं घेतलेला निर्णय आणि त्यात अगदी चुकीचं कोणी केलं आहे असं होत नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची जास्त माहिती असेल असं मला वाटतं असा टोला पवार यांनी लगावलाय. देशात कोरोनाचा कहर सुरू असतानाच दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 1,25,000 रुग्ण बरे झालेत तर सध्या 1,33,000 रुग्ण आहेत. मात्र गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 9,985 रुग्ण आढळून आलेत. यामुळे देशातील बाधितांचा आकडा 2,76,000 पोहोचलाय. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला होता. मात्र पुढील 48 तासात मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान कोकण गोव्यात उद्या गुरुवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार झाल्यानं पुढील 48 तासात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.